लातूरमध्ये पीक विम्यात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. एक रुपयात पीक विमा या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क सरकारी गायरानं जमिनीवर पीक विमा काढल्याचा प्रकार उघडकीस झालाय. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार निलंगा तालुक्यामध्ये जेवरीमध्ये घडलेला आहे. विमा काढणारा व्यक्ती हा बीड मधल्या असल्याचंही स्पष्ट झालंय आणि त्यामुळे ही टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय. आपल्या जेवरीचं गावठाण आहे, मारुतीची जमीन आहे, काय या जमिनीवर कसकसा आहे. सरकार तर विमा भरून सरकारी जमिनीवर घेत नाही म्हणते. तर आपण एक ट्राय करावं म्हणून आम्ही एका गावातल्या व्यक्तीला 58 गुंठ्यावर विमा भरायला लावलो. काय बाकी बी जमिनीवर भरता येते का बघ म्हणलो. तर पूर्ण जमीन विमा भरलेली होती. मग कोण भरलं, काय भरलं याचा आम्ही शोध काढलो. तर ही माणसं निघाले बीड जिल्ह्यातले मुंडे कंपनी. तालुका कृषी अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्या ठिकाणी 7-12 त्याचप्रमाणे पंचनामा करून जे काही ज्याने या गायरान जमिनीवरती पीक विमा भरलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निर्देश मी दिलेले आहेत. तर दरम्यान बोगस पीक विमा कसा काढला याबद्दलची माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी. आपण पाहूयात काय सांगाल, कशा पद्धतीने फ्रॉड केलं. आता आपण ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, ज्या जमिनीचा भरलेला आहे, त्या अगोदर आपण त्या 7-12 पाहूया. 7-12 पाहिल्यानंतर त्याचा सर्वे नंबर, खाते क्रमांक टाकून त्यानंतर त्यांनी कुठला विमा किती भरलेला आहे, कित्या कुठल्या जमिनीचा आणि किती क्षेत्राचा भरलेला आहे ते आपण इथं पाहणार आहोत. हे आपण निलंगा तालुक्यातील जेवरी या गावात आलेलो आहोत. त्याच्यानंतर इथं आपण त्यांचं क्षेत्र पीक निवडलेलं आहे सोयाबीन. त्याच्यानंतर आपण अंदाजे तारीख टाकत आहोत पेरणीची 5 जुलै. त्याच्यानंतर त्या जमिनीचा आपण सर्वे नंबर टाकत आहोत. सर्वे नंबर टाकल्यानंतर खाते क्रमांक टाकत आहोत. खाते क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला त्या जमिनीची पूर्ण माहिती दाखवल. यामध्ये पूर्ण क्षेत्र भरलेलं दाखवलेलं आहे आणि पूर्ण क्षेत्र 0 दाखवलेलं आहे. पीक कोणतं दाखवलं? पीक त्यांनी सोयाबीन भात दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण क्षेत्राचा 12 हेक्टर 56 आर जमिनीचा त्यांनी पूर्णपणे वापर केलेला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24